नमस्कार, आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम न्यूज। बातमी आहे मुंबई दादर येथून। दादर चैत्यभूमी या ठिकाणी विंग डेचे नुकतेच अनावरण झाले आहे। सदर विंग डेचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले व त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून ट्विट केले आहे। सदर विंग डेक हा माता रमाई आंबेडकर स्मृती विंग डेक म्हणून ओळखले जाईल। परंतु सदर विंग डेकचा जो शिलालेख आहे त्या शिलालेखावर देखील माता रमाईचं कुठलाच उल्लेख नाही। आणि आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, माता रमाईचं नाव प्रस्तावित आहे, लवकरच माता रमाईचं नाव या ठिकाणी विंग डेकला दिले जाईल। काळे आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स न्यूज। मी आज दादर चैत्यभूमी या ठिकाणी आहे। कालच या ठिकाणी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी विंग डेकचं उद्घाटन झालेलं आहे। आणि त्यांनी ट्विट करून त्या ट्विटमध्ये असं सांगितलेलं आहे की सदर विंग डेक हा माता रमाई यांची स्मृती म्हणून या ठिकाणी ओळखले जाईल। परंतु आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जे विंग डेक शिलालेख आहे या शिलालेखावरती कुठेही माता रमाई स्मृती असं उल्लेख केलेला गेलेला नाही। या ठिकाणी आपण याच विषयावरती चर्चा करण्यासाठी डॉक्टर प्रशांत पगारे विद्याभूषण ज्यांनी 16 डिग्र्या आणि 4 PhD घेतल्या आहे, त्या डिग्र्यामध्ये त्यांनी BE MBA MS DIC PG DIC PG DCC MSc MPhil PhD पोस्ट डॉक्टरेट मॅनेजमेंट डिलीट DSC आदी डिग्र्या त्यांनी घेतल्या आहेत। आणि एक संविधानाचे गाडी अभ्यासक म्हणून त्यांना आंबेडकर अनुयायी भारत ओळखतो। त्यांचीच आपण या विषयावरती प्रतिक्रिया घेण्यासाठी उपस्थित आहोत। सर्वप्रथम मला असं वाटतं की रमाईच्या जयंतीदिनी आणि त्याच कालावधीमध्ये पवित्र चैत्यभूमी दादर येथे अरबी समुद्रालगत रमाई स्मृती विंग डेक उभारला, त्याबद्दल मी शासनाचं मुंबई महानगरपालिकेचे आणि यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला आणि कृतिशील काम केले ते सर्वांचं अभिनंदन करतो। आता मी ते ट्विट बघितलं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं की त्यांनी म्हटलं की रमाईंना आम्ही अभिवादन केलं, ते कसं केलं तर त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की रमाई स्मृती विंग डेक आम्ही उभारला, 10,000 square feet जागेवर समुद्रामध्ये उभारला आणि खरोखर सुंदर त्यांनी उभारला, यात काही वाद नाही। परंतु त्यांच्या ट्विटनुसार जर रमाई स्मृती विंग डेक असेल तर जो शिलालेख इथे उभारला आहे तिथे त्याचा उल्लेख झाला पाहिजे। त्या शिलालेखवरती रमाई स्मृती विंग डेक असा नामोल्लेख झाला पाहिजे, म्हणजे जगातून जे पर्यटक इथे येतात दादरला पवित्र चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी चैत्यभूमी आहे पवित्र चैत्यभूमी इथे नतमस्तक होण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी जगातून शेकडो देशांमधून आंबेडकर अनुयायी आणि बाबासाहेबांना जे जे म्हणून जगातील महाविद्वान मानतात, संविधानाचे एकमेव शिल्पकार मानतात आणि मानवतेचे सर्वात मोठे उद्धारक मानतात, ते सर्व लोक जगातून इथे नतमस्तक होण्यासाठी येतात। आत्ता ते याच्यापुढे बाबासाहेबांना नतमस्तक झाल्यानंतर चैत्यभूमी येथे नतमस्तक झाल्यानंतर रमाई स्मृती विविंग डेक जो आहे येथे सुद्धा येणार आहेत, तर त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस ते एंट्री करतील तर त्यांचं लक्षात आलं पाहिजे की ते कुठे येत आहेत। आणि म्हणून जो शिलालेख आहे त्या शिलालेखवरती रमाई स्मृती विविंग डेक असा नामोल्लेख झाला पाहिजे, त्याचबरोबर रमाईंचा पुतळा देखील उभारला गेला पाहिजे। रमाईचा पुतळा तिथे असला की लोकांना एक प्रेरणा मिळेल, रमाई ही करुणेची माता आहे, रमाई त्यागाचं प्रतीक आहे। आम्ही असं मानतो की जगामध्ये त्यागाचं सर्वोच्च प्रतीक जर काय असेल तर माता रमाई आहे। आणि माता रमाई ही प्रेरणादायी माता सगळ्यांना एक प्रेरणा देईल आणि या इथे आल्यानंतर रमाईच्या विचारांशी रमाईशी नतमस्तक झाल्यानंतर लोकांना एक नवीन आशा जगण्याची आशा मिळेल, लोकांना प्रेरणा मिळेल आणि लढण्याची जिद्द मिळेल। आणि म्हणून या विंग डेकवरती रमाई स्मृती विंग डेक असा शिलालेख लावण्यात यावा आणि रमाईचा पुतळा इथे उभारण्यात यावा अशी एक माफकशी आमची अपेक्षा आणि शासन ते पूर्ण करेल, कारण त्यांनी ते कमिट केलेलं आहे। दुसरं असं की ते हे जे विंग डेक आहे याच्या चौबाजूला एक कुठल्या प्रकारची लोकांकडनं काय म्हणता येईल त्याला पडझड होऊ नये म्हणून त्याला कव्हर केलं पाहिजे।
त्याच वेळेला जर लाईट व्यवस्था अधिक केली पाहिजे आणि गार्ड्स जे गेटवरती आहेत थोडे मध्ये दोन गार्ड अधिक नियुक्त केलेत तर येणाऱ्या लोकांमध्ये शिस्त राहील. आणि समुद्रकिनारी जी काही युगल पद्धती आहे, युगल येतात आणि बसतात, तशा प्रकारचा इथे तो प्रकार घडणार नाही याची सर्वच समंजस भारतीय लोकांनी काळजी घ्यावी अशी एक मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्ही जी काही अशा अपेक्षा व्यक्त केली आहे शासनाकडून, मुंबई महानगरपालिकेकडून, ते याच्यावरती विचार करतील आणि लवकरच त्याच्यावर कार्यवाही करतील अशा प्रकारची देखील आशा करतो. आणि बहुजन रिपब्लिकन विकास आघाडीचे आमचे अध्यक्ष सरसेनानी आनंदसाहेब आंबेडकर यांच्या वतीने देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या तुमच्या सगळ्या कार्यामध्ये जर तुम्हाला गरज वाटली तर आम्हाला बोलवा, आम्ही देखील सहभाग नोंदवण्यासाठी तत्पर आहोत अशी मी तुमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.